आपलं सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे. उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की निवडणुकासमोर असल्यामुळे प्रथा परंपरेप्रमाणे आंतरिक बजेट आणि नोट ऑन अकाउंट हे सन्माननीय वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार या अधिवेशनामध्ये सादर करतील. त्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनेक महत्वाचे निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आले आहेत. आज खरं म्हणजे आमच्या विरोधी पक्षाची पत्रकार परिषद फारशी चॅनल्सवर मला पाहायला मिळाली नाही, पण त्यांचं एक पत्र मात्र माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेलं आहे आणि ते जे पत्र आहे मला असं वाटतं की अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा हा या पत्राच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करावं हे विरोधकांच्या लक्षात येत नाहीये, त्याच्यामुळे गोंधळल्यासारखी त्यांची स्थिती आहे. राज्यासमोरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सरकार सातत्याने काम करते आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रश्न असतील, कुठे अवकाळीचे प्रश्न असतील, कुठे त्या ठिकाणी दुष्काळाचे प्रश्न असतील, अशा प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण हे सरकारने सातत्याने घेतलंय. जी काही विकासाची कामं आहेत ती देखील अत्यंत वेगाने चाललेली आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये गुंतवणूक देखील येते आहे आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात 10% आरक्षणाचा कायदा तयार करून राज्य सरकारने आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द देखील पूर्ण केला आहे. या पत्रामध्ये एक वाक्य मला जरा मनोरंजनासारखं वाटलं, कारण त्यात असं म्हटलंय की सभांमध्ये अर्वाच्य भाषा शिवीगाळ यामुळेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागते. आता हे पत्र आमच्याकरता लिहिलंय की सकाळी 9 वाजता जे पत्रकार परिषद घेतात त्यांच्याकरता लिहिलंय हा पहिला प्रश्न माझा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच तुम्हाला चिंता असेल तर एक पत्र त्यांना देखील द्या जे कुठले कुठले शब्द वापरतात, काय काय बोलतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाची परिस्थिती ही एका निराशेतनं ते जात आहे आणि आम्हाला मात्र महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये रोज नवनवीन विकासाची कामं आम्ही करतो, धरणं आम्ही पूर्ण करतो, रस्ते आम्ही पूर्ण करतो, पुलं आम्ही पूर्ण करतो, त्यामुळे लोकांचं जीवन सुकर होईल अशा प्रकारचं काम हे सातत्याने या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे याकरता देखील आभार मानेन की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धानाला जो बोनस जाहीर केला होता त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. अनेक निर्णय झालेले आहेत, मुख्यमंत्री त्या संदर्भात सांगतीलच आणि मी या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी या वार्तेला संबोधित करावे. उपस्थित माननीय मुख्यमंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे निवडणुकाच्या वेळेस जवळ येतात आणि शेवटचं वर्ष असतं त्यावेळेस आपल्याला अर्थसंकल्प सादर करता येत नाही, म्हणून आपण अंतरिम अर्थसंकल्प दर 5 वर्षांनी सादर करत असतो. लोकसेवेच्या निवडणुका होऊन तिथं नवीन अर्थसंकल्प त्यांनी सादर केल्यानंतर आपला अर्थसंकल्प साधारण जुलैमध्ये त्या ठिकाणी येईल.
आणि म्हणून हे चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये साधारण एप्रिल मे जून जुलै हे चार महिन्याच्या खर्चाला मान्यता आम्ही घेणार आहोत. आणि ते घेत असताना हे मी पण आत्ताच पत्र वाचलं, कारण मी पण आज बाहेर दौऱ्यावर होतो, मी मगाशीच आलो आणि आता मला ते वाचायला मिळालं. खरं तर विरोधी पक्षाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही त्राणच राहिलेलं नाही, कुठलं तरी काहीतरी आरोप करायचे. त्याच्यामध्ये मी तर आल्यावर एक चौकशी केली महानंदच्या बद्दल. बघा सातत्याने बोललं जातं की हे महानंद गुजरातला देऊन टाकलं, गुजरातच्या दावणीला बांधलं. महानंदची जागा पत्रकार मित्रांनो गोरेगावमध्ये आहे, ती आपल्या सरकारचीच जागा आहे, महानंदला दिलेली जागा आहे. अनेक महत्वाचे प्रकल्प काही काही वेळेस एनडीडीबी ही पूर्णपणे देशाची एक दुधामध्ये काम करणारी संस्था आहे. आणि मागे आपल्याच महाराष्ट्रातला जळगावचा दूध संघ हा एनडीडीबीने चालवायला घेतलेला होता, तो चांगला चालायला लागल्यानंतर पुन्हा तो जळगाव जिल्हा दूध संघाकडे आला आणि आता दुधा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तो संघ चालवतात. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वेगळं करतोय, कुणाला तरी कुणाच्या तरी घशात काहीतरी घालतोय, हे इतकं दादांत कुठे माहिती घेत नाही, काही करत नाही आणि उगीच उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रकारच्या त्यांचा काहींचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यात अजिबात तथ्य नाहीये. ही बाब मला आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायची. मी करार केल्यानंतर अजून करार पण झालेला नाहीये, चर्चा झालेली आहे, सगळ्यांनी राजीनामे दिलेले. आता त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर कॅबिनेट त्याच्याबद्दलची चर्चा करेल, निर्णय त्या बाबतीमध्ये घेईल आणि तो स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनाच कळेल. पण याच्यातून कुठेतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर हे सरकार अन्याय करतंय अशा प्रकारची भावना निर्माण करायची हे अतिशय चुकीचं त्यांचा आरोप आहे, हे पण मला या निमित्तानं सांगायचंय. आताच डीसीएम साहेब म्हणाले तशा पद्धतीनं खूप चांगले चांगले निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले गेले. थोडस मधी पंतप्रधानांची कॉन्फरन्स एक होती, व्हिडिओ कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये काही महत्वाच्या कार्यक्रमाच्यामुळं आम्ही तिथं हजर होतो म्हणून थोडं पत्रकार मित्रांना पण भेटायला आम्हाला उशीर लागला, नाहीतर आम्ही मगाशीच तुम्हाला सगळ्यांना भेटलो असतो. एकंदरीतच आता वेगवेगळे ज्या काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यांनी ड्रग्सच्या बद्दलचा उल्लेख पण पत्रामध्ये केला. मित्रांनो पुण्यामध्येच नवीन आलेले सीपींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पोलीस यंत्रणेने लक्ष घातलं आणि 4,000 कोटी रुपयांचं जवळपास ड्रग पकडलं आणि अजून पण त्याचे दागेदोरे कुठपर्यंत जात आहेत ह्याचा शहानिशा तपास चाललेला आहे. कुठं लंडनला दागेदोरा पोहोचलाय, पंजाबला दागेदोरा पोहोचला, वेगवेगळ्या भागामध्ये ते दागेदोरे पोहोचले त्याच्या संदर्भामध्ये एवढा आता तपास लागला, त्याचं कुठंतरी थोडस कौतुक करायचं सोडूनच द्या. परंतु एवढं कसं वाढलं, काय वाढलं, वाढायला नकोच. आपल्यामधली नवीन पिढी ह्याच्यामध्ये कुठंतरी त्याच्या आहारी जाण्याचं अजिबात काही कारण नाही, त्याकरता खबरदारी सरकार कुणाचंही असलं तरी घेतली गेली पाहिजे, हेही त्रिवार सत्य आहे. पण हे पोलीस यंत्रणा त्याच्यातनं सगळ्या गोष्टी अतिशय खोलामध्ये जाऊन करतीये. आम्ही तर त्यांना सांगितलेले, देवेंद्रजींनी काल पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना 25 लाखाचं बक्षीस पण जाहीर केलं, शेवटी चांगलं काम करणाऱ्याला एक शाबासकीची थाप टाकल्यानंतर त्यांना पण ग्रुप येतो, आणखीन ते जोमाने कामाला लागतात. ही पहिल्यापासूनच पद्धत आहे, परंपरा आहे, त्याच्यामध्ये काही नवीन सरकारने केलंय अशातला भाग नाही. पण त्याच्याबद्दल पण टीका टिप्पणी करायची, निव्वळ टीका टिप्पणी करणे एवढा एकमेव उद्योग हा त्यांच्याकडे राहिलेला आहे आणि त्याच्यातून सातत्याने काहीतरी गरळ ओकायची कामं चाललेली आहे. मी नेहमीच म्हणतो की सगळ्यांनीच एक भान ठेवून प्रत्येकाने आपापली स्टेटमेंट केली पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजणच काम करतो, त्यावेळेस ती सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा ही सगळ्यांनीच, आम्ही पण लोकांनी किंवा विरोधी पक्षांनी सगळ्यांनीच, सर्वच राजकीय पक्षांनी पुढे पण चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं कोण चुकत असेल तर त्यालाही समजून सांगण्याचं काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट या निमित्तानं मत आहे. मित्रांनो दुसरा एक महत्वाचा मुद्दा एक आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या बद्दल आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांची शपथ शिवाजी आपल्या दसऱ्याच्या वेळेस घेतली, विजयादशमीच्या वेळेस,
आणि त्याच्यानंतर संपूर्ण सरकार त्याच्यामध्ये कामाला लागलं, यंत्रणा कामाला लागली, त्याबद्दल जास्त विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदय बोलतीलच. परंतु एकदा याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणी जरी असली, प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याबद्दल दुमत असल्याचं काही कारण नाही. परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीनं बोलतोय, काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, एसपी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील, यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करतंय, एवढं कसं काय धाडस होतंय, याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे. आणि एवढं स्वतः राज्याचे प्रमुख असं मी कधी बघितलं नाही. मागे पण अनेकांनी उपोषणं केली, मोर्चे काढले, परंतु राज्याचे प्रमुख दोन वेळेला, एकदा तिकडे जालन्यामध्ये गेले, एकदा नवी मुंबईमध्ये गेले. आणि एकच, राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, सगळ्यांच्यामध्ये एकोपा राहावा आणि प्रश्न तसाच लागावा, त्याच्यामध्ये खूप वर्षाची मागणी आहे. पृथ्वीराज बाबांच्या सरकारने पण त्याच्यामध्ये निर्णय घेतला होता, तो टिकला नाही हायकोर्टात. देवेंद्रजींनी पण निर्णय घेतला, तो टिकला नाही सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्याच्यानंतरच्या काळात आता निर्णय घेताना माणूस एखादा दुधानी ताक तोंड लागल्यानंतर ताक देखील फुंकून पितोही आपल्या मराठीमध्ये बोललं जातं, तशा पद्धतीनं फार बारकाईनं त्याच्यात लक्ष घातलं. आणि मागास आयोग नेमणं, एक न्यायालयांची समिती नेमणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं, या सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात. मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळे जण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपत असं होणार नाही. शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत, त्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी. कारण नसताना एक समाजामध्ये गैरसमज पण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि मला समाजाला पण आवाहन करायचंय की हे सगळं करत असताना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टिकाऊ होतील ह्याच पद्धतीचा प्रयत्न, जसं बिहारच्या सरकारने नितीश कुमार यांनी 10% आरक्षण वाढवलं, तसं आपलं 52+62+72% झालेलं आहे. आणि सगळ्यांचं मत आहे की एक फार बारकाईनं काही कोटी लोकांचं सगळं माहिती घेऊन ते केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल 6.5 लाख हरकती आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलचं पण काम चाललेलं आहे. शेवटी करताना काम मागणी केल्यानंतर ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये कशी बसेल हा देखील अतिशय महत्वाचा त्याच्यातला प्रश्न असतो. त्याची पण नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी. आणि एकंदरीतच राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतं, ते करत असताना त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न हा कोणी करू नये. त्याच्या पाठीमागे कोण आहे त्याही बद्दल खोलात जाऊन त्याच्या संदर्भातली माहिती घ्यावी लागेल. कारण एक व्यक्ती एवढं धाडस त्या बाबतीमध्ये करणार नाही, तर त्याही संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे योग्य ती भूमिका घेईल, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. धन्यवाद. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत. उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि 5 दिवसाचं अधिवेशन. विरोधी पक्षाने मुद्दे मांडले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, आम्ही बघितले नाही, पण खूप मोठं त्याच्यामध्ये. आणि पहिल्यांदाच 2 विरोधी पक्षनेत्यांचं लेटर दिले, अगोदर वेगवेगळे द्यायचे ते, आता त्याच्यामधून काही लोक इकडे आले काँग्रेसमधून. आणि सगळ्याच अगदी चलबिचल आहे, अस्थिरता आहे, एकामेकावर विश्वास राहिला की नाही माहीत नाही, त्यामुळे कोण काय पत्र देत आहे, कोण काय देणार आहे, कुणी काय दिलंय, यापेक्षा दोघांचं एक लिटरेट आले पहिल्यांदा. आणि एकंदरीत विरोधी पक्ष एक कसं, मी मागच्या वेळी देखील म्हणालो होतो की एक जसं कॉन्फिडन्स हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. अधिवेशनात मागच्या वेळेस देखील आपण पाहिलं
की त्यांचा परफॉर्मन्स काय होता सभागृहामधला. खरं म्हणजे चहापान हे एक दर वेळेला आपण ठेवतो, परंतु दरवेळेस ते जी काही चहापानाची प्रथा असते ती बहिष्कार घालण्याची प्रथा देखील विरोधी पक्षाने कायम ठेवली. कारण चहापान म्हणजे काय, चहा प्यायचं आणि तिथे फक्त राज्याच्या प्रश्नावर काही साधक बाधक चर्चा होत असते तिथे, परंतु विरोधी पक्षाने ती बहिष्कार टाकण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे. त्यांना चहापानामध्ये नाही राजकारणामध्ये जास्तीचा इंटरेस्ट आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. परंतु हा जो काही उद्याचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यातले विषय चर्चेमध्ये येतील. त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये अनेक निर्णय घेतले, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतलेत. जवळपास त्यांचा तोही मुद्दा आहे की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, पण आतापर्यंत 45,000 कोटी रुपयाचं आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे. मग ती वेगवेगळ्या माध्यमातून अवकाळी असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर 6,000 केंद्र सरकारचे, राज्याचे 6,000, त्यांनी पीक विमा योजनेच्या बद्दल देखील आक्षेप घेतलाय. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आणि आपण सर्व पैसे सरकार भरतो, आणि यामध्ये देखील हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे, आणि त्यावर देखील त्यांनी टीका केली, माहिती घेतली पाहिजे होती त्यांनी. पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही आपण शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी लेट लाडकी लखपती योजना केली, 50% एसटीमध्ये सवलत दिली, महिलांना सक्षमीकरण आपण करतोय, बचत गट, महिला बचत गट आपण सक्षम करतोय, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, 8 लाख कोटीची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. आणि त्यामध्ये आपण नुकताच अटल सेतूचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांच्या शुभ हस्ते केलं, समृद्धी हायवे बाळासाहेबांच्या नावात त्याचं आपण लोकार्पण केलं. आज अटल सेतू लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे, आणि म्हणून जे 2 तासाचं अंतर 15 मिनिटांमध्ये पार करतोय, तिथलं मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमी पूर्ण सिस्टीम बुस्ट होईल, एक इकोसिस्टीम तयार होईल, असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतो जे पूर्वीच्या सरकारमध्ये थांबले होते. मेट्रोचे प्रकल्प, मेट्रो 3 असेल, मेट्रोचे अनेक जे बाकी प्रकल्प आहेत ते थांबवले होते, हे सगळे जे काय हे आम्ही चालना त्याला देतोय. आणि म्हणून उद्योग पळवले म्हणाले, आता आम्ही दावोसमध्ये जवळपास 3,73,000 कोटीचे एमओयू साईन केले, गेल्या वेळेस 1,37,000, त्याचं 80% एक्झिक्युशन झालं, जवळपास आता 5 लाख कोटीचे एमओयू साईन झाले. यावेळेस आता आपण इथं आल्यानंतर देखील 40,000 स्टीलमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली, ग्रीन हायड्रोजनला आपलं राज्य पहिलं राज्य आहे आपण प्रमोट करणार, आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदींची देखील संकल्पना आहे ग्रीन हायड्रोजनला आपण पुढे आणलं पाहिजे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. हे सगळं जे काय इतके म्हणजे आपले प्रकल्प सुरू आहे, आणि एअरपोर्टचं काम सुरू आहे नव्या मुंबईमध्ये, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण अनेक प्रकल्पांना चालना दिली. जलयुक्त शिवार देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं, नंतर बंद झालं, त्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर चालना दिली. शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळ, ड्रिप इरिगेशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्ही त्या ठिकाणी देतोय, आणि याच एक पोटदुखी जी आहे ही विरोधी पक्षाला आहे, त्यामुळे त्यांना शासन आपल्या दारी एक लोकाभिमुख प्रकल्प कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत, जे आता घरात बसले होते आम्ही, तर शासन त्यांच्या दारी जातोय, आणि म्हणून आज ही सगळी जी काय आहे ही जे मळमळ आहे ही मळमळ एवढ्यासाठीच की सरकार जोरदारपणे काम करतंय, सरकार गतिमानतेने काम करतंय, सरकार डबल इंजिनचं सरकार, केंद्र देखील आपल्याला सपोर्ट करतंय, मदत. आजही आज आपण आरोग्याच्या साठी मोदी साहेबांचं एक उद्घाटन आणि लोकार्पण देशातल्या प्रकल्पांचे होते, आपले राज्यातले अनेक प्रकल्पांचं रिमोटद्वारे आरोग्य विभागाच्या लोकार्पण झालं, भूमिपूजन झालं, त्यामुळे आपण केंद्राकडे पाठवलेला एकही प्रस्ताव कुठलीही कपात न करता मंजूर होतोय, आणि म्हणून शेवटी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी काम करते. एक विचाराचं सरकार असलं की अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात, आणि म्हणून ही सगळी जी काही पोटदुखी आहे ती पोटदुखी त्यांच्या या पत्रातून दिसून येते, आणि म्हणून या सगळ्या प्रकल्पांमुळे जसं केंद्र राज्य आपल्या मोदी साहेबांचं $5 ट्रिलियन जे स्वप्न आहे
ते आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा आपण जे आपलं गोल जो आहे तो आपण अचीव करण्याकडे आपण जातोय. त्यामुळे सगळ्याच राज्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे आज जे पायाभूत सुविधेचे प्रकल्प देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे आपल्या राज्यामध्ये आहे. आज FDI मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत आणि हे सगळं जे आहे आज GDP मध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्ती आहे. हे महाराष्ट्र जे आहे मागच्या आपलं सरकार स्थापन व्हायच्या मला वाटतं तुमच्या काळामध्ये आपण FDI मध्ये पहिल्यावर होतो, नंतर मागे गेलो दुसऱ्या तिसऱ्यावर, सरकार पुन्हा आपलं महायुतीचं आल्यानंतर आपण पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलो. हे सगळं जे आहे हे सगळं का म्हणजे मी बोलतोय ना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जे बोलतोय त्यातला एक एक शब्द खरा आहे. आणि म्हणून आज राज्याला आपण प्रगती पथाकडे नेत असताना राज्यातल्या सर्व सेक्टरला आपण स्पर्श करतोय. मग शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, महिला भगिनी आहेत, युवा आहेत, सगळे लोक आहेत. रोजगाराचा विषय आज आपला शासकीय नोकऱ्या त्या आपण सुरू केल्या, स्टार्टअप आहे, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून आपण लाखो लोकांना नोकऱ्या देतोय. आणि त्यामुळे हे जे काय गतिमानतेने सरकार सुरू आहे, आपण स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलंय, डीप क्लीन ड्राईव्ह आपण स्वतः सुरू केलंय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने मुंबई नंतर इतर सगळे शहरं इतर सर्व पूर्ण राज्यामध्ये आपण ते करतो. त्याच्यामुळे प्रदूषणामध्ये देखील खूप जे काय कमी झालंय. हे सगळं जे आहे हे सगळं जे काय हजम होत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्याच्या बाबी आहेत. मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण आज आपण जे मी दादा अजितदादा म्हणाले मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला, एक धाडसी निर्णय घेतला. जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण, परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही, दुर्दैवाने तिथे रद्द झाला. आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जी शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे. आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती 6 लाख आलेले आहे त्याची स्क्रुटिनी करतोय, त्यानंतर ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे, त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल. परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काय बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काही निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागासवर्ग आयोग नवीन गठित केला, त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणात 4 लाख लोक काम करत होते. आणि 4 लाख लोक काम करत असताना मागासवर्ग आयोग त्याचबरोबर 3 जस्टिस निवृत्त न्यायाधीश त्यांना आपण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं. इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली. आणि हे मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय घेतला, जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला. OBC समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली. आज काही लोक म्हणतात OBC मराठा आरक्षण टिकणार नाही, अरे आता आम्ही दिलेलं आहे, तुम्ही तर दिलं नाही कधी, जेव्हा तुमच्या हातात संधी होती तेव्हा दिलं नाही, मराठा समाजाचा वापर करून घेतला, नेते मोठे मोठे सर्व पदाधिकारी झाले, सत्ता आली, सगळं आलं, परंतु त्या समाजाला वंचित ठेवलं आणि आम्ही प्रामाणिकपणे दिलं. आता तुम्ही सांगताय टिकणार नाही, अरे का टिकणार नाही त्याची कारण द्या. आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे. मोठ्या प्रमाणावर आपण एम्पिरिकल डेटा गोळा केलेला आहे, तो फक्त सॅम्पल सर्व्हे नाही, एक्सटेन्सिव्ह सर्व्हे केला आहे, डिटेल सर्व्हे केलेला आहे. मराठा समाज मागास कसा आहे सोशली आणि एज्युकेशनली हा पूर्णपणे जसं कोर्टाने म्हटलं तुम्ही पहिलं मागास सिद्ध करा. कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्या त्या बाबींचा अंतर्भाव आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना केलेला आहे. त्यामुळे मराठा समाज दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी टिकण्यासाठी शासन पूर्ण ताकद लावेल. आणि आम्हाला विश्वास आहे ज्या बाबी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या होत्या, जी निरीक्षणं नोंदवली होती, ज्या त्रुट्या दाखवल्या होत्या त्या पूर्णपणे दूर यामध्ये केलेल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने देखील हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे
अशा सूचना न करता टिकणार नाही टिकणार नाही टिकणार नाही का टिकणार नाही याची कारण तर देत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मराठा समाजाला आरक्षण आपण दिलंय, जसा शब्द दिला त्याप्रमाणे सरकार वागलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांना कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यांचं देखील आम्ही जस्टिस शिंदे समितीच्या माध्यमातून तेही काम सुरू केले, त्याचं नोटिफिकेशन काढले, त्याच्या हरकती आल्या. आणि म्हणून अगदी तात्काळ यामध्ये कायदेशीर प्रक्रिया सगळ्या बाबी ज्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजेत. एवढ्या घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार नाही आणि आम्ही कोणाची फसवणूक करणार नाही. आम्ही कुणालाही फसवणार नाही, पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि म्हणूनच ज्या काही जो काही निर्णय घेतलाय हा टिकणारा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून माझी विरोधी पक्षाला देखील त्यांनाही आव्हान आहे की यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर तुम्ही दिलं नाही पण आम्ही दिल्यानंतर उलट तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे. ते कसं टिकेल या बाबतीत चांगलं बोललं पाहिजे. ते टिकणार नाही टिकणार नाही असं संभ्रम निर्माण करून मराठा समाजाला त्याचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करतंय याचा देखील जनतेसमोर उलगडा नक्कीच होईल. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता सरकारने निर्णय घेतलाय, सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचा देखील जबाबदारी आमची आहे. आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे. त्यामुळे कुणीही या संयम पाळावा, कायदा हातात घेता कामा नये. शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुखाने समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे. आणि म्हणून आंदोलनकर्ते जे कोणी असतील त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे. सरकारने आतापर्यंत जे जे काही केलं, जस्टिस शिंदे कमिटी नेमली, अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत त्या ठिकाणी देखील आपले लोक गेले, त्या ठिकाणी देखील जे काही पुरावे आहेत ते आपण शोधतोय. आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला. सारथी असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, त्याचे 10 लाखाचे 15 लाख आपण त्याचं कर्ज आपण व्याज आपण भरतोय सरकार म्हणून. आज हॉस्टेल ज्या ठिकाणी आहे तिथे हॉस्टेल दिले, तिथे हॉस्टेल नाही त्यांना आपण भाडं वाढवून ते स्वाधार योजना सुरू केली. आणि सगळं जे आहे हे आपण सकारात्मक करतोय. आज किती अधिसंख्य पदं होती, कोणी हिंमत केली? आमच्या सरकारने हिंमत केली. 5000 लोकांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, ते त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं धाडस देखील आमच्या सरकारने केलं. 5000 लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या आहेत. म्हणजे मॅटमध्ये 500 लोक गेले होते एमपीएससीचे, तिथे हायकोर्टामध्ये बाजू मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या. आम्ही कुठे सरकार मागे पडतंय, कुठे सरकार कमी पडतंय हे तर दाखवा. आणि म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, या राज्यामध्ये काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं जे काही हे आहे, कारस्थान आहे, हे कुणी करता कामा नये. या राज्यातली जनता शून्य आहे, या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे. आणि सरकार जे काम करत आहे याला याचा देखील साक्षीदार जनता आहे. आणि म्हणून आतापर्यंत जे जे काही झालं नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये, ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले. आज आपल्या धनगर समाजाचं पण आपण कॅबिनेटमध्ये तोही निर्णय आज आपण घेतला. 5500 ते 10000 संख्या वाढवण्याचा, समाजाला सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये कुणीही एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रातली जनता शून्य आहे. खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरले अशी आमची पूर्ण भावना होती.
आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली. आतापर्यंत कोणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं, ते देण्याचं काम सुरू झालं. मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या, त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या मराठवाड्यात पूर्ती मर्यादित होती त्यांना अख्ख्या राज्यामध्ये व्याप्ती वाढवा, ती आम्ही वाढवली. त्यानंतर सगळ्या सोयऱ्याची मागणी आली, त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं, त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत, त्या अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर ओबीसी मधून द्या, अशा प्रकारच्या मागण्या वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या. आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जालना या ठिकाणी गेलो. कधी किती आतापर्यंत किती आंदोलनं झाली, 56 मोर्चे झाले मुंबईमध्ये. ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते 56 आंदोलनं मोर्चे झाले, शांततेत झाले, अगदी कायदा कोणी हातात घेतला नाही, सगळ्यांनी त्याची वाहवा केली. मराठा समाजाचे 56 मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही. परंतु यावेळेस काय झालं, यावेळेस कुठे आग लावली, कुठे काय केलं, दगडफेक झाली, कुठे काय, हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे, मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे. परंतु त्याला गालबोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात, यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी, हे माझी सूचना आहे. आणि त्यामध्ये जरांगे पाटील, जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे, अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्या बरोबर. मी जालन्याला गेलो, नव्या मुंबईत गेलो, आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही. परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे, ती भाषा राजकीय भाषा मला वाटते, आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय. आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे, हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचारांती निर्णय घेतलेला आहे. आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, ही आपली संस्कृती नाहीये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले, आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी, अशा प्रकारचं कुणीतरी त्यांना सांगायला लावतंय का, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं, आम्ही सगळे एकत्र होतो, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं, त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली, त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं, ते हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये, याला जबाबदार कोण आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही, महाराष्ट्राची ती संस्कृती नाही, महाराष्ट्राची ती परंपरा नाही. आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल. अरे आम्ही डे नाईट काम केलं, 400 लोक 4 लाख लोक काम करत होते दिवस रात्र, आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण 10% मिळेल. त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशीच भावना होती त्यांची, मिटवण्याची भावना नव्हती. आणि म्हणून हे दिलं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत ते पण आपण सुरू केलं, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहेत हेही आपण सरकारने सुरू केलं. काय सरकारने केलं नाही ते सांगा, तुम्ही तर केलं नाही, आणि जे सरकार करतंय त्याच्यामध्ये आडवे येत आहे. बिलकुल मी एवढंच सांगतो, या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवेल. आणि मला एवढंच सांगायचं आहे, आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही, या कायद्यासमोर कोणीही छोटा मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधीही काही गोबीवर ठेवला नाही, कशाला जायचं कशासाठी जायचं, हजारो आंदोलन झाली राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे, या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये, कायदा सुव्यवस्था या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही, परंतु सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. ज्या मी पुन्हा एकदा सांगतो, या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही, माफ करणार नाही.
काय काय उद्या सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर येणार असं थेट आव्हान केलंय पोलीस आणि गृह विभाग जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही करायचं ते करेल आणि फडणवीस साहेबांनी त्यांच्याबाबत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि फडणवीस साहेबांचं मत त्याबाबत काय आहे सर अजून त्याला दोन एक प्रश्न आहे मला एक आरोप त्यांनी केला की सलाईन मध्ये इंग्लिश देऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ज्या पद्धतीने ते वाद गेले आणि दरंगे पाटील हे काय एकमेव मराठ्यांचे नेते नाहीयेत असं आम्ही मानतो आणि जनताही मानते तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत इतका वेळ त्यांना सांभाळून घेत नाही तुमची चूक आहे आणि तुम्ही त्यांच्यावर आताच कारवाई करणार का हे सांगतो पहिल्यांदा तर सागर बंगला सरकारी आहे कोणीही सरकारी कामांनी कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं कोणाची अडवणूक नाही दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे धादांत खोटं आहे हे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे ती योग्य वेळी बाहेर येईल तूर्तच एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल मी तुम्हाला प्रश्न विचारतो सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का मी तुम्हालाच प्रश्न विचारतो सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का अशा गोष्टीला उत्तर तरी द्यायच्या तुम्हालाही समजलं पाहिजे तुम्ही मला असे प्रश्न विचारता मला तुमचं आश्चर्य वाटत इसलिए तो मैंने पहले कहा कि जब एक कार्यकर्ता के रूप में एक समाज के लिए जो लड़ता है न्याय दिलाने के लिए तब तक हमने पूरा उनको सहयोग किया क्या नहीं किया हम लोग ने सब कुछ किया है और अब जब उनकी बोली भाषा बदल गई है जैसे डीसीएम साहब ने बोला कि जो शरद पवार उद्धव ठाकरे जो बोल रहे हैं वो वही भाषा बोल रहे हैं इसका मतलब ये साजिश है और ये साजिश का पर्दाफाश तो होगा इसमें कोई कानून के सामने कोई छोटा बड़ा नहीं है जब तक हम समझते थे एक ईमानदारी से लड़ाई लड़ रहे हैं
हम उसके लिए सब कुछ किया। मुख्यमंत्री किधर जाता है, कितने आंदोलन हुए आज तक। इसलिए अपने अपने सीमा में बाहर एक ने रहना चाहिए। सरकार सबका है और सरकार सबके लिए कर रहा है। हमने जो शब्द दिया था वो पूरा किया है। किसी अन्य समाज को अन्याय नहीं करते हुए, ये तो मराठा समाज में खुशी की लहर है। अभी ये बार 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 ये मांग एक होने के बाद बीसरा, ए होने के बाद बी, बी होने के बाद सी, सी होने के बाद डी, वो सब देने के बाद फिर तो राजनीति की भाषा बहुत चालू हो गई। ये ऐसे कौन से देवेंद्र जी ने, अगर मराठा समाज को नहीं देना होता तो उनके समय में मराठा आरक्षण कैसे मिलता। मराठा समाज को आरक्षण भी मिला, हाईकोर्ट में उसको वैलिड भी हुआ और सुप्रीम में जब गया तो मुख्यमंत्री कौन थे। 5000 लोगों को नौकरियां देने की बात थी तो यही एकनाथ शिंदे ने कहा था, जो भी होगा उसका जिम्मेदार हम है, हम फेस करेंगे। 5000 लोगों को नौकरी देने का हिम्मत हम लोग ने दिखाया है। तो जो बोलने वाले जो है उन्होंने सिर्फ मराठा समाज का इस्तेमाल किया है। अब जब दिया है तो बोलते टिकेगा नहीं। अरे क्यों टिकेगा नहीं, उसका तो रीजन बताओ। ये मराठा आरक्षण पूरा पूरा ऐसी तरह से दिया है कि जो सुप्रीम कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन, जो त्रुटियां खामियां निकाली थी उसे पूरा किया है। 4 लाख लोगों को काम पे लगाया था इसमें। हर जिले में हर कलेक्टर ऑफिस में विशेष ऑफिस खोला था इसके लिए। और जो दिया है तो उसे पॉजिटिव बात करनी चाहिए। इसका मतलब राज्य में कानून व्यवस्था बिगाड़ना, ये सामने चुनाव देखकर राजनीति की रोटियां सेकना, ये लोग बहुत भली भांति जानते हैं। बहुत समझदार महाराष्ट्र की जनता है। ये तुम्हारा उनको सही जगह दिखाएंगे। इसके पीछे जो भी साजिश है वो साजिश तो उसका पर्दाफाश तो होगा ही। लगातार जो भूमिका बदल रही है मनोज जारंगे पाटिल की, पिछले 3 महीने से आपसे लगातार मांग बढ़ते जा रही है। अब जब आरक्षण की मांग पूरी होती है उसके बाद राजनीतिक आरोप प्रत्यारोप शुरू हो जाते हैं, इसको कैसे। ये देखो महाराष्ट्र की संस्कृति है, इतने निचले स्तर पर आरोप लगाना आंदोलनकारियों ने, ये शोभा नहीं देता। ये उनकी बोली नहीं है, ये और किसी की बोली है। और इसलिए मैं अभी भी कहूंगा कि उन्होंने इससे बलि पड़ना नहीं चाहिए, लोगों के बहकाव में नहीं आना चाहिए। जो लोग जो आज जिन्होंने इतने साल राजनीति की, जब उनके हाथ में था मराठा समाज को आरक्षण देना तब नहीं दिया, वंचित रखा सबको। और जब हमने देने की हिम्मत बताई तो उसके साथ में जैसे सहयोग करना चाहिए, न कि कानून व्यवस्था बिगाड़ के संभ्रम निर्माण करना चाहिए। कानून के सामने कोई भी छोटा बड़ा नहीं है, मैंने बताया है आपको। मुख्यमंत्री के उप मुख्यमंत्री पूरी समाज माध्यमांवर आरोप केले तर आतापर्यंत अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत। अरे मुख्यमंत्र्यांनी तर जेल मध्ये टाकले आरोप केले तर राणेंना आणि त्या कंगना रणावतला आणि त्या कोणतो आपला राणा नवनीत राणा याला 40 दिवस जेल मध्ये टाकला, देशद्रोहाचा खटला भरला। तेच मला विचारायचंय, तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल करणार आहात का? सगळं कायदेशीर, ज्या मी मगाशीच म्हटलं, कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये। संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही 2.5 वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण टिकवलं नाही, महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता, त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते। हा मग काय झालं, त्याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते? अरे असं काय, तुम्ही बघा आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का? का? याचं कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे। आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहे ती आम्ही पूर्णपणे या मागासवर्ग आयोग आणि आपल्या सर्वेमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे। माझा प्रश्न वेगळा आहे, त्या समितीमध्ये आपणही होता, त्या गव्हर्नमेंटमध्ये हा होतो ना, मी मुख्यमंत्री नव्हतो, मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो। अरे अडथळे सगळे दूर केले जा, मी तुम्हाला मी सांगतो, राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद, आभारी आहे।